नमस्कार. वास्तुरविराज वास्तुसंस्कृती आमच्या विशेष कार्यक्रमात मी वृषाली तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मागच्या भागात आपण श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र यांचं महत्त्व आणि लाभ हे जाणून घेतलेलं, पण आजचा भाग थोडा वेगळा आहे. आजच्या भागात आपण विविध क्षेत्रातील वास्तुशास्त्रातील उपाय याविषयी बोलणार आहोत, आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत भारतातील सर्वात मोठी वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोतच, पण तत्पूर्वी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. जसं मी सांगितलं, ही संस्था भारतातील सर्वात मोठी वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्था आहे. तसंच 32,000 अधिक संतुष्ट ग्राहक भारतासह 23 देशात या संस्थेमार्फत विखुरलेले आहेत. 7,700 अधिक विद्यार्थ्यांनी सरांकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे, आणि 3,500 अधिक विद्यार्थी आज यशस्वी असे वास्तुतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. सर्वोत्कृष्ट दर्जाची सिद्ध केलेली वास्तुदोष निवारण उत्पादने वास्तू रविराज या नावाने आज उपलब्ध आहेत. सरांची कार्यालये ठाणे, पुणे, सिंगापूर, सिडनी आणि दुबई येथे आहेत. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक सर्व प्रकारच्या वास्तूंचे वास्तुदोष निवारण्यात अत्यंत विश्वसनीय असं सरांचं नाव आहे. तर आजचा खरंच एपिसोड वेगळा आहे असं मी दोनदा म्हणाले, कारण आजच्या भागापासून सर पुढच्या 3 एपिसोडपर्यंत काही विशेष अशा टिप्स देणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते की तुम्ही कागद आणि पेन घेऊन आत्तापासून तयार राहा, आणि आजचा जो भाग आहे तो नक्कीच नेमका लक्ष देऊ नका. सर, मी वातावरण निर्मिती तर भरपूर केली आहे, त्यामुळे आजचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारते सर, की वास्तुशास्त्राचा व्यवसाय वृद्धीमध्ये नेमका कसा फायदा होतो? व्यवसाय वृद्धी मग तो कोणताही असू दे, म्हणजे मग तुमचं ऑफिस असू दे किंवा दुकान असू दे किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसेस, अशा कुठल्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये वास्तुशास्त्र हा अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. आता कुठलाही व्यवसाय म्हटला तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या व्यवसायामध्ये पैशाची आवक होणं, म्हणजे पैसा येणं. आता पैसा येणं हा वास्तुशास्त्राच्या माध्यमातून जर या गोष्टीचा विचार करायचा झाला तर मी असं म्हणेन की 5 प्रमुख प्रवेशद्वार वास्तुशास्त्राने, जे 5 प्रमुख पॉझिटिव्ह प्रवेशद्वार दिलेत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचा उद्योगधंदा चालू करताना तुमच्या वास्तूचं प्रवेशद्वार उत्तर, ईशान्य, पूर्व, दक्षिण अग्नेय आणि पश्चिम वायव्य या 5 कोणत्याही प्रमुख पॉझिटिव्ह दरवाजांमध्ये जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार घेतलं तर मी खात्रीपूर्वक सांगतो की तुमच्याकडे येणारा पैशाचा ओघ, कारण ही 5 दारं अशी आहेत की ज्यातून येणारी लक्ष्मी ही सात्विक असते, चिरकाळ टिकणारी असते आणि वृद्धिंगत होणारी असते. त्यामुळे बिझनेस म्हटला म्हणजे टर्नओवर झाला पाहिजे, पैसा आला पाहिजे, तर प्रवेशद्वार हे त्या ठिकाणी. आता नॅचरली माझं हे ऐकल्यानंतर जे ज्यांचे उद्योगधंदे ऑलरेडी अस्तित्वात आहे त्यांच्या डोक्यात नक्कीच एक प्रश्न असेल की माझ्या उद्योगाचं प्रवेशद्वार कुठे आहे, आणि ज्यापैकी ज्यांना माहीत असेल की माझ्या उद्योगाचं प्रवेशद्वार हे या 5 दिशेमध्ये नाही आहे, तर ते नॅचरली पहिलंच त्यांचं मॉरल डाऊन होईल आणि कुठेतरी ते नर्वस होण्याची शक्यता आहे. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं की कुठल्याही परिस्थितीत मी एवढं नक्की सांगू शकतो माझ्या 19 वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर आणि 32,000 जास्त ग्राहकांच्या केसेस मी सॉल्व्ह केलेल्या असल्यामुळे, की कुठलाही वास्तुदोष असू दे त्या वास्तुदोषाला उपाययोजना आहेत, आणि त्या उपाययोजनांच्या माध्यमातून तो दोष आणि त्याचे दुष्परिणाम याला आपण नेस्तनाबूत करू शकतो. सो पहिला भाग आहे तो पैसा येणं. याच वेळी पैसा येण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आर्थिक समृद्धी किंवा प्रगती यासाठी उत्तर, ईशान्य आणि पूर्व हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे घर असेल तर नॅचरली आता आपण घराचं बोलत नाही, व्यवसायाचं बोलतोय, तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन जर एक ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये या भागामध्ये रिसेप्शन, नंतर वेटिंग लॉबी, अकाउंट्स, ॲडमिनिस्ट्रेशन, HR यापैकी अशा काही डिपार्टमेंट तिथे आले पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तिथे कुठेतरी कमीत कमी वजनाचं, म्हणजे वजन तिथे कमी असलं पाहिजे, मोकळी जागा असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे पाण्याशी संबंधित जर काही ऑपरेशन्स किंवा ॲक्टिव्हिटीज असतील मॅन्युफॅक्चरिंग तर त्या तिथे केल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे नॅचरली तिथे प्रगती येईल, पैसा येणं, आणि ॲट द सेम टाईम
उत्तर पूर्व ईशान्य भागाचं वास्तुशास्त्र जर प्रॉपरली मॅनेज केलं, मेंटेन केलं, तर तिथे काम करणाऱ्या कामगारांचं किंवा स्टाफचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. त्यामुळे आरोग्य आणि पैशाची आवक या दोन गोष्टी उत्तर पूर्व ईशान्य भागातून तुम्हाला मिळतात. नंतर येतो की त्या प्रत्येक व्यवसायामध्ये कसं असतं ना की वायफळ खर्च किंवा ज्याला ओव्हरहेड्स म्हणतात व्यावसायिक भाषेमध्ये, तर ते ओव्हरहेड्स कसे कंट्रोलमध्ये येतील हे व्यावसायिकाचं फार महत्त्वाची गोष्ट असते. कुठेतरी आपण म्हणतो ना गळती लिकेज वगैरे, त्या गळती लिकेजमुळे त्यांचं पैसा अपव्यय होणं हा एक भाग. आणि जर आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट रिजन, पूर्व, आग्नेय आणि दक्षिण, आता ह्या तीन दिशांचा भाग, या भागामध्ये अग्नितत्वाशी संबंधित म्हणजे फायर एलिमेंट इथे आला पाहिजे. मग ऑफिस असेल तर मी असं म्हणेन की परचेस, लीगल, त्याच्यानंतर कॅन्टीन किंवा मग तुमचा पॉवर इन्व्हर्टर वगैरे किंवा तुमचा कॉम्प्युटर सर्व्हर, अशा काही गोष्टी साऊथ ईस्टमध्ये. किंवा सेकंड हायेस्ट हेवीनेस किंवा मग कारखाना असेल तर फायर रिलेटेड आगीशी संबंधित ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्याची रचना तिथे आली पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल तर खर्चावर नियंत्रण राहील, दिरंगाई अडथळे आपण दूर करू शकतो. म्हणजे थोडक्यात ईशान्य भाग पैसा आणतो म्हणजे प्रगती देतो, तर त्या प्रगतीला गती देण्याचं काम आग्नेय दिशा करते. त्यामुळे कुठल्याही व्यावसायिकाने आपल्या ऑफिसची किंवा व्यावसायिक जागेचं, आपण आता चार भागांपैकी ईशान्य झाला, आग्नेय झाला, नंतर येतो आपण नैऋत्य भाग. नैऋत्य भाग म्हणजे साऊथ, साऊथ वेस्ट आणि वेस्ट, या तीन दिशांमध्ये. आता या ठिकाणी कसं आहे ना की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या उद्योगाचा जो प्रमुख आहे, तो मालक असू शकतो किंवा एखादा मोठा उद्योग असेल तर त्याचा MD, CEO, चेअरमन वगैरे असे जे कोणी माणसं असतील, सगळ्यात प्रमुख व्यक्ती, त्याचं बसण्याचं स्थान तिथे असलं पाहिजे. शिवाय त्याच्याशी संबंधित किंवा एखादी मोठी कंपनी आहे किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे, तर त्या मालकाला सपोर्ट करणारे जे प्रमुख दोघं तिघं चौघं जे काही माणसं असतील त्यांची बसण्याची व्यवस्था. मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर सगळ्यात जास्त हायेस्ट हेवीनेस, सगळ्यात जास्त जडत्व हे या ठिकाणी आलं पाहिजे. आणि या भागामध्ये जेवढं जडत्व येईल तेवढा तो उद्योग चांगला स्टेबल होईल. म्हणजे एक सिंपल गोष्ट की नैऋत्य जेवढी जड तेवढा तो व्यवसाय स्ट्रॉंग, हा त्यामागचा हेतू आहे. पण ॲट द सेम टाईम तिथे खड्डा, पाणी, हलकं वजन, उतार ह्या सगळ्या गोष्टी येता कामा नये. जर त्या आल्या तर त्या व्यवसायाला ग्रहण लागायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्टॅबिलिटी, स्थैर्य हा सगळा भाग या नैऋत्य भागातून मिळतो. आणि वायव्य म्हणजे पश्चिम, वायव्य आणि नॉर्थ म्हणजे नॉर्थ, नॉर्थ वेस्ट आणि वेस्ट, या तिन्ही दिशांमध्ये साधारणपणे एक लक्षात घ्या की मार्केटिंग, सेल्स, लॉजिस्टिक्स म्हणजे सप्लाय चेन वगैरे, सगळं डिस्ट्रीब्युशन वगैरे, या सगळ्या गोष्टी, किंबहुना टॉयलेट्स, स्टोअर म्हणजे गोडाऊन वगैरे जे काय असतील, या सगळ्या गोष्टी ऑफिस वगैरे संबंधित असतील तर तिथे आल्या पाहिजे. आणि जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हवेशी संबंधित जर काही ॲक्टिव्हिटी असेल किंवा म्हणजे व्हॅक्युम वगैरे किंवा एअर ब्लोअर वगैरे किंवा एअर कॉम्प्रेसर्स वगैरे किंवा मोठमोठे फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये एअर हँडलिंग युनिट्स वगैरे असतात, तर त्या सगळ्या गोष्टी वायव्य भागात आल्या पाहिजे, नॉर्थ वेस्टमध्ये आल्या पाहिजे. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला उद्योजकाला एक सांगायचं की तुमचं जे प्रॉडक्ट तयार झालं आहे, फिनिश गुड, ते फिनिश गुड त्यांनी ऑलवेज वायव्य दिशेतच ठेवलं पाहिजे. वाऱ्याची दिशा आहे तो माल लवकर बाहेर जातो, पण जर का त्या उद्योजकांनी तो तयार झालेला माल साऊथ वेस्टमध्ये ठेवला तर अक्षरशः चिटकून बसेल, तो तिथे हलणार नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, म्हणजे आपण सुरुवात टिप्स म्हणून मगाशी तू सांगितलं, आत्ता ऑलरेडी एक टिप मी दिलेली आहे की तुमचा तयार माल नॉर्थ वेस्टमध्ये ठेवा, नंबर वन. किंवा तुमच्या जर सर्व्हिसेस वगैरे असेल, एखाद्या बिल्डरचं सर्व्हिसेस असेल तर त्या सर्व्हिसेसच्या संदर्भातलं माहितीपत्रक वायव्य दिशेत डिस्प्ले करा. बिल्डरचं ऑफिस असेल तर तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं मॉडेल किंवा त्याचे सगळे पिक्चर्स किंवा त्याच्याशी संबंधित प्रमोशनल सगळ्या गोष्टी यांचा डिस्प्लेसुद्धा वायव्य दिशेत झाला पाहिजे. मार्केटिंग सेल्सच्या माणसांनासुद्धा वायव्य दिशेतच बसवलं पाहिजे.
आम्ही कुठल्याही, मी आजपर्यंत ज्या 1100 बिल्डर्सचं वास्तुशास्त्र केलं आहे ना, त्यांच्या ऑफिसमध्ये सेलिंग अँड मार्केटिंगवाल्याला जेव्हापासून आम्ही वायव्य दिशेत बसवलं आहे ना, तेव्हापासून त्यांचा सेल निश्चित वाढायला सुरुवात झाली. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये फिनिश गुड वायव्य, लवकर डिस्पॅच. मार्केटिंग आणि सेल्सवाले वायव्यमध्ये बसवले म्हणजे ऑटोमॅटिकली भ्रमंती आणि व्यवसाय. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग थोडक्यात मी असं सांगेल की मधला भाग ज्याला ब्रह्मतत्व म्हणतात. आता ह्या सगळ्या उद्योगामध्ये ना सगळ्या लोकांना बांधून ठेवणं, एकत्रित ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे एकंदरीत आकाश जसं सगळ्या ग्रहताऱ्यांना बांधून ठेवतं तसं ब्रह्मतत्व सगळ्यांना बांधून ठेवायचं. आणि ही सगळी मोड जर तो व्यावसायिक एकत्र बांधू शकला, म्हणजे त्याने ब्रह्मतत्वाचं वास्तुशास्त्र व्यवस्थित मेंटेन केलं, तर त्याचे सगळे माणसं त्याच्याबरोबर सगळे व्यवस्थित राहतील. एक टीम स्पिरिट, एकत्रितपणा हा त्यांच्यामध्ये बाइंडिंग आणि बॉन्डिंग येईल. आणि बाइंडिंग आणि बॉन्डिंगमुळे, टीम स्पिरिटमुळे ती जी उद्योग व्यवस्था आहे ती अतिशय यशस्वीरित्या पुढे जाऊ शकते. नक्कीच सर, म्हणूनच प्रेक्षकांना सुरुवातीलाच सांगितलं मी की कागद आणि पेन घेऊन तुम्ही तयार राहा. सर, अजून भरपूर प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, भरपूर टिप्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, पण सध्या वास्तू रविराज वास्तू संस्कृती या कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती.